नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. आजच्या या गांधीजींच्या सातव्या भागामध्ये आपण साध्य साधन संबंधाचा विचार करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण सत्य आणि अहिंसेच्या संदर्भात गांधीजींचे विचार पाचव्या आणि सहाव्या भागात बघितलेले आहे. पाच आणि सहा मध्ये सत्य आणि अहिंसेचा विचार करत असताना साध्य आणि साधन संबंधाचा विचार आपण केला. गांधीजींच्या मते सत्य हे गांधीजींच्या जीवनातलं काय आहे? साध्य आहे. आणि या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी गांधीजींनी स्वीकारलेलं जे साधन आहे ते अहिंसेचं आहे. म्हणून गांधीजी म्हणतात जे साध्य आणि साधन हे दोन्ही कसे असतात? परस्पर पूरक, दोन्ही कोरिलेटेड आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जितकं साध्य चांगलं असेल तितकं साधनही सुचिरभूत, पवित्र आणि चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, मला परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, ध्येय चांगलं आहे ना, मग हे ध्येय मला साध्य करायचं आहे. मग हे ध्येय साध्य करण्यासाठी बघा वेगवेगळे मार्ग आहेत. मला अभ्यास करायचा आहे की मला कुठं तरी पेपर मिळवायचा आहे की ज्या परीक्षकाकडे हा पेपर गेलाय त्याच्याशी संपर्क साधून गुणांमध्ये वाढ करून घ्यायची आहे की आणखी कोणता मार्ग स्वीकारायचा? मला तुम्ही सांगू शकाल कोणता मार्ग योग्य आहे तुमच्या दृष्टिकोनात? ना, निश्चितच तुम्हालाही तोच मान्य आहे ना, मला जो मान्य आहे की आपण अभ्यास करून त्या गुणांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता मित्रांनो, इथे साध्य तुमचं चांगलं आहे, परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होणं हे साध्य आपलं आहे. पण या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे साधन वापरणार आहोत, जर अभ्यास करून आपण गुणवत्ता यादीमध्ये आलो तर हे साध्य किती आनंद देणार असेल हे लक्षात घ्या. म्हणजे साधनही तितकंच चांगलं आणि सुचिरभूत असलं पाहिजे. हे जर मी कॉपी करून म्हणा किंवा परीक्षेचा पेपर कुठनं तरी मिळवून म्हणा किंवा कशा पद्धतीने मी एखाद्या ठिकाणाहून एखाद्या परीक्षकाचा नंबर काढायचा आणि त्याच्याशी संपर्क साधायचा आणि कुठेतरी काहीतरी माल प्रॅक्टिसेस करायची आणि मग त्याची गुणांमध्ये वाढ करायची, अशा अनेक प्रकार आपण होताना पाहतो. पण मित्रांनो, या सगळ्या भागामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मार्ग कोणता आहे? की जर आपलं ध्येय चांगलं असेल तर आपलं साधनही तितकंच चांगलं असलं पाहिजे. म्हणून साध्य जेवढं चांगलं आहे साधनही तितकंच चांगलं असलं पाहिजे. कारण परीक्षेचे गुण वाढवण्यासाठी मी जर दुसरा मार्ग स्वीकारला तर मित्रांनो, हा आनंद दीर्घकाळ टिकू शकेल का? भविष्यात मला त्याचा फायदा होईल का? हाही विचार करणं गरजेचं. म्हणून गांधीजींचं म्हणणं आहे की साध्य जेवढं चांगलं आहे तितकं साधनही सुचिरभूत असलं पाहिजे. दुसरं उदाहरण घेऊया मित्रांनो, साधं आणि सरळ ज्यातनं आपल्याला समजू शकेल. आता कारल्याचं बी आहे आणि कारल्याचं बी जर मी माझ्या अंगणामध्ये लावलेलं आहे आणि याला मी रोज साखरेचं खत पाणी घालते आहे ना, साखरेचं पाणी घालते की नाही, आमच्याकडचे कारले कडू आहे, मी रोज साखरेचं पाणी जर घातलं तर कारलं गोड होईल, असं होईल का कधी? असं होत नाही. कारण जसं बी असेल ना, त्या बी म्हणजे जसं आहे रुजलेला तसंच तुम्हाला ते मिळणार आहे फळ. म्हणजे जसे पेराल तसेच उगवेल. मग कारल्याचं बी पेरलं तर त्याला दुसरं साखरेचं पाणीचं किंवा गोड कारले नाही लागणार, कारले कडू ते कडूच राहणार आहे. म्हणून साध्य जेवढं चांगलं असेल साधनही तितकंच चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे, ही बाब लक्षात घ्या. मित्रांनो, असं लक्षात घ्या की असं होऊ शकतं की मला काहीतरी त्रास होतोय आणि मग त्रास होतोय म्हणून डॉक्टरांकडे मी गेले, डॉक्टरांनी मला फिजिकली चेक केलं आणि नंतर सांगितलं की मॅडम तुमच्या पोटामध्ये काहीतरी गोळा झालेला आहे आणि तो आपल्याला सर्जरी करून काढणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, इथे लक्षात घ्या की कुठेतरी सर्जरी करून माझ्या पोटामध्ये झालेला गोळा त्यांना काढणं गरजेचं आहे. अदरवाईज मला माझा प्राण धोक्यात घालवायचा आहे का? आता माझ्या ठिकाणी तुमची आई असेल किंवा कोणी असेल तर तुम्ही काय विचार कराल? सर्जरी करणं योग्य आहे की नाही? सर्जरी म्हणजे हिंसा आहे का? नाही ना. म्हणजे इथे सर्जरी हा माझा प्राण वाचवण्यासाठीचा एक मार्ग आहे. पण मित्रांनो, प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे जी साधनं आहेत ती साधनं सुद्धा चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे की नाही? निर्जंतुक असणं अत्यंत आवश्यक आहे की नाही याचाही विचार करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही कन्सेप्ट. आता डॉक्टरांकडे जी साधनं आहेत ती जर गंजलेली असेल, कल्पना करा की मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं आहे, मला एका टेबलवर झोपवलं आहे, ऑपरेशन सिझरिंग सुरू झालेलं आहे आणि ऑपरेशन करत असताना डॉक्टरकडे जी साधनं आहेत ती साधनं ज्या पद्धतीने निर्जंतुक पाहिजे ती निर्जंतुक न राहता गंजलेली आहे, माझा जीव जाईल की वाचेल? निश्चितच ना. म्हणजे इथे जाण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुमचा प्राण वाचवायचा असेल तर तुमची साधनं सुद्धा कशी असली पाहिजे? डॉक्टरांकडची चांगली असली पाहिजे. हे आपल्याला जसं पटतं त्याच तत्वाच्या आधारावर गांधीजींनी सांगितलं की साध्य तुमचं जेवढं चांगलं आहे ना तर तेवढंच तुमचं साधनही चांगलं असणं अत्यंत आवश्यक. म्हणून साध्य आणि साधन यांचं को रिलेशन आहे.
साध्यापर्यंत पोहोचायचंय, साध्य तुमचं उदात्त आहे, साध्य तुमचं चांगलं आहे, साध्य तुमचं आदर्श आहे, तर त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जे साधन वापरणार आहात तेही तितकंच सुचिरभूत, तितकंच पवित्र आणि तितकंच चांगलं असणार आहे, तोच तुम्हाला आनंद देऊन जाणार. म्हणून गांधीजींनी अहिंसेच्याच मार्गाने स्वातंत्र्य लढा लढण्याचा विचार केलेला आहे. त्यांचं म्हणणे स्वातंत्र्य हे आपलं ध्येय आहे, हे आपलं साध्य आहे आणि या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे साधन वापरणार आहोत तो अहिंसेचाच वापरला पाहिजे, अन्यथा काय होईल, हिंसेच्या मार्गाने हिंसा परत जन्माला येईल. म्हणून गांधीजींचं म्हणणं होतं की अहिंसेच्या मार्गानेच आपण विचार केला पाहिजे, म्हणून साध्य जितकं चांगलं तितकं साधनही चांगलं असलं पाहिजे, कारण साध्य आणि साधन ही दोन्ही परस्पर पूरक आहेत, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जितकं तुमचं साधन चांगलं असेल तितकं तुमचं साध्य उजळून निघेल, आणि जितकं साध्य तुमचं चांगलं आहे तितकं साधनही तुम्ही चांगलं वापरावं ही अपेक्षा आहे. आणि या दृष्टिकोनातून गांधीजींनी त्यांच्यामधला असलेला सहसंबंध वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून समजवून दिलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे साध्य आणि साधन यांच्या सहसंबंधाच्या बाबतीत विचार जर केला तर निश्चितच आपल्या लक्षात येतं की गांधीजी हे सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेगवेगळे जे प्रयोग केले, या वेगवेगळ्या प्रयोगामध्ये त्यांनी अहिंसेच्या मार्गालाच सातत्याने प्राधान्य दिले. अहिंसेच्या मार्गाने सत्यापर्यंत जाण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस असहकार आंदोलन पुकारलेलं होतं, चौरी चौरा इथे हिंसक वळण लागला, त्यावेळेस आपल्या असहकार चळवळीला मागे घेणं हाच त्यांच्या समोर एक पर्याय त्यांना वाटला, कारण त्यांचं म्हणणं जे होतं ना साध्य साधन कोरिलेशनच्या संदर्भात होतं. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजही आपण या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे, कारण गांधीजींच्या विचारांची ही तत्व आपल्या जीवनाला जुळणारी आहेत. म्हणून साध्य जितकं चांगलं आहे ना तितकं साधनही आपण चांगलंच असेल, उच्च दर्जाचं असेल, उत्तम प्रतीचं असेल किंवा चांगल्या गुणांनी परिपूर्ण असेल याचा जर विचार केला तर निश्चितच आपल्याला जे मिळणारं साध्य आहे किंवा जे काही आपण गाठू ना त्याचा आनंद हा दीर्घकाळ टिकणार असेल. म्हणून आपल्याला आनंद जो घ्यायचा आहे तो अल्प आनंद घ्यायचा आहे का की क्षणात मी पास झाले आणि मला खूप आनंद झाला, मी पेढे वाटले, पण मित्रांनो त्या डिग्रीचा मला भविष्यात काय उपयोग? म्हणून मी जर अभ्यास करून पास झाले तर या डिग्रीचा उपयोग करून मी माझ्या ज्ञानाच्या आधारावर नवनिर्मिती करू शकेन, मी नवीन नोकरी मिळवू शकेन. पण मला नोकरीसाठी जर मी काही माल प्रॅक्टिस करून मला जर डिग्री मिळाली असेल तर मित्रांनो विचार करा भविष्यात मी माझं अस्तित्व टिकवू शकेल का? हा आनंद माझा किती दिवस टिकणार आहे? आज नाही उद्या मलाही पश्चाताप होईल की याच्यापेक्षा मी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. म्हणून साध्य आणि साधन संबंधाचा विचार प्रत्येकाने आपल्या जीवनात केलाच पाहिजे ही अपेक्षा आपण बाळगूया. आणि इथे साध्य साधन संबंधाच्या बाबतीत गांधीजींचं जे साध्य होतं ते काय आहे? सत्य. आणि या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी गांधीजींनी स्वीकारलेला मार्ग अहिंसेचा. अशा पद्धतीने आज आपण गांधीजींच्या साध्य आणि साधन संबंधाचा विचार केलेला आहे. मित्रांनो, या पुढील भागामध्ये या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे सत्याग्रह, या सत्याग्रहाची जी साधनं किंवा सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी आवश्यक असणारी पात्रता या संदर्भात आपण विचार करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढचे जेही माझे व्हिडिओज येणार ते प्रथमतः तुम्हाला मिळावे असं वाटतं ना, तर येस मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके, धन्यवाद.